Good morning, students. Today we are going to start our grammar and we will learn the topic and the name is the noun. First, we are going to see the definition of noun. Noun are the words that are the names of things, peoples, places, animals, qualities, ideas, or feelings, etc. Noun म्हणजे काय? तर एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, किंवा एखादं स्थळ म्हणजे एखादं ठिकाण असेल, प्राणी असेल, किंवा गुणविशेष असतील, काही आयडियाज म्हणजे काही कल्पना असतील, फिलिंग्स म्हणजे काही भावना असतील, तर असे जे काही शब्द असतात त्यांना नाउन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण पाहूयात. पेन ही एक वस्तू आहे, पेन्सिल ही एक वस्तू आहे, त्याला नाउन असं म्हटलं जातं. त्याचबरोबरीनं आपण म्हटलं तसं व्यक्ती, मंदार ही एक व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव, त्याला नाउन असं म्हटलं जातं. पुणे, मुंबई ही ठिकाणं आहेत, स्थळ आहे, गावांची नावं आहेत, त्याला नाउन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्राणी म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉयन, टायगर, ह्याला सुद्धा काय म्हटलं जातं? नाउन असं म्हटलं जातं. पण आता नाउनचे काही टाईप्स आहेत. सगळी नावं एकाच टाईपमध्ये येत नाही, तर प्रत्येक टाईपमध्ये वेगळी वेगळी नाउन्स येतात. देर आर थ्री मेन टाईप्स ऑफ नाउन: कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, काउंटेबल नाउन अँड द लास्ट इज अनकाउंटेबल नाउन. यातले तीन मेन पार्ट्स आहेत. कॉमन नाउन म्हणजे नॉर्मल जे असतात ते. कॉमन नाउन म्हणजे काय? तर एकाच प्रकारच्या व्यक्तींना किंवा वस्तूंना जी काही आपण नाव देतो त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तो मुलगा, ती मुलगी, किंवा ते पुस्तक, तो कुत्रा, ते झाड, अशा अर्थाने. म्हणजेच इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर अ बॉय, गर्ल, बुक, डॉग, ट्री, सिटी, किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही वस्तू, चेअर असेल, टेबल असेल, टी व्ही असेल, मोबाईल असेल, किंवा एखादं शहराचं नाव असेल, मुंबई, पुणे, किंवा नदी असेल, रिव्हर, सी, स्काय, दिस इज कॉल्ड एज कॉमन नाउन. जे की नॉर्मल आपल्या उच्चारामध्ये, आपल्या रोजच्या वापरामध्ये येतात, रोजच्या बोलण्यामध्ये येतात, त्याला कॉमन नाउन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज प्रॉपर नाउन. प्रॉपर म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव, किंवा विशिष्ट प्राण्याचं नाव, किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं नाव, त्याला म्हटलं जातं प्रॉपर नाउन. म्हणजे आता ह्या कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मध्ये एक छोटासा डिफरन्स आहे, एक फरक आहे छोटासा. काय फरक आहे बघा, तर कॉमन नाउन मध्ये बघा पहिलं काय आहे, बॉय म्हणजे मुलगा, कुठलाही एक मुलगा असेल त्याचं नाव आपण काही तिथे दिलेलं नाही, बॉय, त्याला म्हटलं जातं कॉमन नाउन. पण राहुल असं जर घेतलं तर कोण? राहुल नावाचा मुलगा, म्हणजे आपण त्याचं प्रॉपर नाव उच्चारलं. एखादी मुलगी असेल, गर्ल, गर्ल हे कॉमन नाउन झालं, तिथं दिसतीये ती मुलगी, गर्ल. पण समजा आपण घेतलं श्रेया, तर हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. बुक हे कॉमन नाउन झालं, कुठलं बुक त्याचं आपण नाव तिथं दिलेलं नाहीये, पण फिफ्थ स्टँडर्ड बुक, फोर्थ स्टँडर्ड बुक, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्ट बुक, हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. डॉग, डॉग
म्हणजे कुत्रं, कुठलंही एखादं कुत्रं. पण प्रॉपर नाउन मध्ये काय येईल? कुत्र्याची नाव असतात मोती, जिमी, एटसेट्रा. मोती, मोती म्हणलं तर मोती नावाचं कुत्रं, म्हणजे त्याला ते काय, त्याला काय म्हणू शकतो आपण? प्रॉपर नाउन. ट्री, आता आपल्या आजूबाजूला बऱ्याच ट्रीज असतात, झाडं असतात, बरीच झाडं असतात. तरी ट्री, ट्री म्हणजे कॉमन नाउन. पण बाबुल ट्री हे कसं झालं? स्पेसिफिक झालं. आपण मेन्शन करतोय कुठलं नाव, कुठलं झाड, तर बाबुल ट्री, वडाचं झाड, पिंपळाचं झाड. ओके, तशा पद्धतीने. देन थर्ड इज कलेक्टिव नाउन. ओके, कलेक्टिव नाउन मीन्स व्हॉट? द नाउन दॅट स्टँड्स फॉर ग्रुप ऑफ थिंग्स और पीपल्स और एनिमल्स आर नोन एज कलेक्टिव नाउन. म्हणजे काय? तर अशा प्रकारचं नाउन की ज्याच्यामध्ये ग्रुप आहेत, ग्रुप ऑफ थिंग्स, वस्तूंचा एखादा ग्रुप असेल, ग्रुप ऑफ पीपल्स किंवा ग्रुप ऑफ ॲनिमल्स असतील, तर त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला शिकायचं आहे. तर त्यांना ते कलेक्टिव नाउन असं म्हणायचं. आता कलेक्टिव नाउन चे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या त्याच्यावरून लक्षात येईल. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आता तुम्ही आकाशामध्ये पक्षी उडताना कधी बघितलेत का? बघितले असते. आकाशामध्ये पक्षी उडत असतात. पक्षी कसे उडत असतात? काही काही एक एकटे उडत असतात आणि काही काही ग्रुपने उडत असतात. बरोबर आहे, ग्रुपनी पक्षी आकाशामध्ये उडत असतात. त्याची ग्रुपनी पक्षी आकाशात उडत असतात तर त्याला आपण ग्रुप ऑफ बर्ड्स असं म्हणू शकतो का? नाही. तर त्याचं प्रॉपर कलेक्टिव नाउन काय आहे? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. म्हणजे काय? तर पक्ष्यांचा थवा, फ्लॉक ऑफ बर्ड्स किंवा फ्लाइट ऑफ बर्ड्स असं पण त्याला आपण म्हणू शकतो. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स, कारण ते कसे, असे फ्लाइट कसं उडतं, विमान कसं आकाशामध्ये उडतं, तशाच प्रकारे उडत असतात ना ते, असे इकडून तिकडून असे. त्यामुळे त्याला आपण अ फ्लॉक ऑफ बर्ड्स किंवा अ फ्लाइट ऑफ बर्ड्स असं सुद्धा म्हणू शकतो. आता दुसरं बघा, अ हर्ड ऑफ कॅटल. कॅटल म्हणजे काय? गुरंढोरं, गाई असतील, म्हशी असतील. शेतकरी बघा, शेतावरून घरी जाताना अशी म्हशी घरी घेऊन जात असतो, तर त्याच्याकडे कशा अशा नंबर ऑफ म्हशीज असतात, 5, 6, 10, 15 अशा भरपूर असतात. तो त्यांना हाकलत हाकलत घरी नेत असतो. मग तो जो गाई गुरांचा कळप असेल, गाई म्हशींचा कळप असेल, तर त्याला कॅटल असं म्हणतात. आणि कळप म्हणजेच हर्ड, हर्ड ऑफ कॅटल म्हणजेच गाई गुरांचा कळप. ते कसे फिरतात? असे कळपानं फिरतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? अ हर्ड ऑफ कॅटल. अ क्राउड ऑफ पीपल. पीपल म्हणजे माणसं, आजूबाजूला आपल्याला दिसतात माणसं ती. आणि क्राउड, क्राउड म्हणजे गर्दी किंवा गर्दीत उभे राहणे. आता काही काही जण बघा, असं गप्पा मारताना वगैरे कसे असे गोल करून उभे राहतात, बरेच व्यक्ती असे उभे राहतात गप्पा मारायला, त्याला काय म्हटलं जातं? अ क्राउड ऑफ पीपल. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला लगेच कळेल, अ क्लास ऑफ स्टुडंट्स. म्हणजे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये, तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये बसलेले आहात. आता तिथं तुम्ही सगळे नंबर ऑफ स्टुडंट्स असतात, तर त्याला काय म्हटलं जातं? अ क्लास ऑफ स्टुडंट्स. त्याच्यानंतर बघा, फ्लावर्स. सगळे फ्लावर्स जर एकत्र केले तर त्याचा बुके तयार होतो. आपण बर्थडेला वगैरे बुके घेऊन जातो, त्याच्यात नंबर ऑफ फ्लावर्स असतात. तर त्या नंबर ऑफ फ्लावर्स एकत्र आल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं? अ बंच ऑफ फ्लावर्स. किंवा काय म्हटलं जातं? अ बुके ऑफ फ्लावर्स, कारण तो बुके असतो ना, बंच असतो त्याला. त्यामुळे काय म्हटलं जातं? अ बंच ऑफ फ्लावर्स. त्याच्यानंतर पुढं काय आहे? पुढं बघा, अ हीप ऑफ रबिश. अ हीप ऑफ रबिश. हीप म्हणजे काय? तर ढीग. आणि रबिश म्हणजे काय? कचरा, कचऱ्याचा ढीग. तुम्ही बघितलं असेल बघा, रस्त्याच्या कडेने आपल्याला असं कचऱ्याचे ढीग दिसतात. मग ते कचऱ्याचे ढीग दिसल्यावर त्याला आपण काय म्हणायचं? अ हीप ऑफ रबिश, कचऱ्यांचा ढीग. त्याच्यानंतर
अजून एक सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पल, अ लिस्ट ऑफ मेंबर्स. जर का बरेच मेंबर्स असतील तर त्याला काय म्हटलं जातं, अ लिस्ट ऑफ मेंबर्स. असे हे काही कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आता तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे, आकाशामध्ये जर का पक्षी उडताना दिसले, भरपूर पक्षी, नंबर ऑफ बर्ड्स जर फ्लाय करताना दिसले, तर त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, म्हणजे तो काय आहे, पक्ष्यांचा थवा. त्याच्यानंतर रस्त्याने जात आहेत अशी गाई गुरं दिसली, कळपाणी तुम्हाला दिसली, तर त्याला काय म्हणायचंय, त्याला काय कलेक्टिव्ह नाउन आहे, काय, अ हर्ड ऑफ कॅटल. त्याच्यानंतर लोक दिसली उभी राहिलेली, भरपूर अशी लोक एकत्र उभी राहिलेली तुम्हाला दिसली, तर त्याला काय म्हटलं जातं, अ क्राऊड ऑफ पीपल. त्याच्यानंतर क्लासरूम मध्ये तुम्ही सगळे बसलेले आहात, तर त्याला काय म्हटलं जातं, अ क्लास ऑफ स्टुडंट्स. त्याच्यानंतर फ्लास जर सगळे एकत्र असतील तर त्याला काय म्हटलं जातं, अ बंच ऑफ फ्लास और बुके ऑफ फ्लास. आणि कचऱ्याचा ढीग असेल तर त्याला काय म्हटलं जातं, अ हीप ऑफ रबिश, कचऱ्यांचा ढीग. त्याच्यानंतर बघा, लादी पाव असतात का नाही, आपण वडापाव बरोबर खातो ते पाव, ते पाव जे असतात ते कशी येतात, आपण कसे आणतो, 12 नग्स आणतो त्याचे, म्हणजे 12 पावांची एक लादी तयार असते, त्याला मराठीमध्ये पावांची लादी असं म्हटलं जातं. मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, जसं की इथं लिहिलेलं आहे आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स, हर्ड ऑफ कॅटल, तसं त्यांना पण काहीतरी नाव असेल ना, तर त्याला काय म्हटलं जातं, अ लोफ ऑफ ब्रेड, म्हणजे काय, तर लादी पाव, म्हणजे ती जी काही पावांची लादी असते त्याला काय म्हटलं जातं, अ लोफ ऑफ ब्रेड, लोफ, LOF, लोफ, लोफ ऑफ ब्रेड. अस नेक्स्ट, नेक्स्ट काय आहे, खूप सोपं आहे, काउंटेबल नाउन. सम कॉमन नाउन्स रेफर टू सम थिंग्स दॅट कॅन बी काउंटेड आर कॉल्ड एज काउंटेबल नाउन. म्हणजे आपण इथे बघा, काही कॉमन नाउन्स बघितलेले आहेत आपण, बॉय गर्ल वगैरे हे जे काही आहेत, तर त्यातले जे काही असतात त्याला आपण काउंटेबल नाउन असं म्हणतो. मग आता ते ओळखायचे कसे, तर सांगतो, मोजता येणारे जे असतात त्याला काउंटेबल म्हणतात, आणि जे मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल म्हणतात. सगळ्यात सोपं, काउंटेबल आणि अनकाउंटेबल आपल्याला नावातच कळून जातं, काउंटेबल म्हणजे काउंट करता येणे, आणि अनकाउंटेबल, अनकाउंटेबल म्हणजे काउंट करता न येणे. आता आपल्याला आपल्या हाताला आणि पायाला प्रत्येकी 10-10 बोटं असतात, हाताला 20 पायाला 20, हे आपल्याला काउंट करता येतात, पण आकाशामध्ये किती ढग आहेत हे आपल्याला काउंट करता येत आहे का, नाही, त्याला अनकाउंटेबल नाउन असं म्हणायचं. किंवा आपल्याला जर का तिथं गाई वगैरे जाताना दिसल्या, जर का कुत्री जाताना दिसली, जर का कॅट्स दिसले, तर आपल्याला ते मोजता येतात, पण समुद्रामध्ये किती पाणी आहे हे आपल्याला मोजता येईल का, नाही, मग त्याला अनकाउंटेबल नाउन म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर टीम, टीम मध्ये किती मेंबर असतात, तर 12 मेंबर्स असतात. ओके, तर ते आपल्याला मोजता येतात, पण शुगर किंवा स्टील भरपूर प्रमाणात असेल, आता साखर आपण दुकानात जाऊन घेतली तर आपण त्याला असं म्हणतो का, मला एक साखर दे, दोन साखर दे, म्हणजे साखरेचे दोन दाणे दे, असं नाही, आपण ते कसे मागतो, किलोमध्ये मागतो, पण त्या किलोमध्ये किती साखरेचे दाणे असतील, किंवा आपण 1 किलो तांदूळ घ्यायला गेलो तर त्या 1 किलो तांदळामध्ये आपल्याला किती तांदळाचे दाणे असतील हे काही मोजता येईल का, नाही, त्याला काय म्हटलं जातं, अनकाउंटेबल नाउन असं म्हटलं जातं. जे आपल्याला मोजता येतात, जे आपल्याला काउंट करायला येतात त्याला काउंटेबल असं म्हटलं जातं, आणि जे आपल्याला काउंट करता येत नाही त्याला आपण काय म्हटलं जातं, अनकाउंटेबल म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट इज मटेरियल नाउन. मटेरियल नाउन पण खूप सोपं आहे, जे आपल्याकडे मटेरियल्स असतात, फॉर एक्झाम्पल वॉटर, शुगर, ऑइल, स्टील, गोल्ड, सिल्वर,
डायमंड हे जे काही झाले ह्याला काय म्हटलं जातं? मटेरियल नाऊन म्हटलं जात. ओके, सो हे काय आहेत? हे बेसिक नाऊनचे टाइप्स. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर हे तुम्हाला सगळं नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे, आणि ते राईट डाऊन करून घेतल्यानंतर तुम्हाला ते समजलं असेल तर मी तुम्हाला त्याच्यावरती काही क्वेश्चन देणार आहे, दोन तीन क्वेश्चन देणार आहे, आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके,